कशी वाटचाल असणार आहे तुमची? हा सुंदर प्रश्न सर आपण विचारला. यंदाची दिंडी आमची ही 15 तारखेला आमचं नियोजन पूर्ण होतं. 16 तारखेला मंगळवार आहे, मंगळवारी दशमीच्या दिवशी सकाळी 8 आमची दिंडी निघेल. यंदा जवळपास 11 बसेस आमच्या आहेत आणि तशा प्रकारचं लोकांचा आमचा संपर्क झालेला आहे. आम्ही कोणाकडनं 1 रुपयाही गोळा करत नाही. जे काही प्रवास भाडे लागेल ते परिस्थितीनुरूप असतं. कधी कधी कोणी जर स्पॉन्सर मिळाला तर आमची दिंडी फुकट असते, आणि जर स्पॉन्सर नाही मिळाला तर ज्याला महामंडळाच्या नियमाप्रमाणे जेवढं तिकीट लागतं तेवढंच तिकीट त्यांनी त्या कंडक्टरकडे द्यायचं. आमच्याकडे रुपया द्यायचा नाही. पैसा आला की परमेश्वर दिसत नाही, आणि पैशामध्ये आला की परमेश्वरापासून माणसाचा विचार दूर जातो. म्हणून आम्ही पैशाला हात लावायचा नाही हा पहिला नियम आम्ही ठेवला. तर यंदाच्या साधारणतः 555 लोक आमच्या यंदाच्या दिंडीत असावेत आहेत असं आमचा एक असा काय असा आहे. 550 बाहेरचे आणि 5 लोक आमचे मॅनेजमेंटचे. तर ही दिंडी यंदा पुन्हा तेच लोक कमलादेवी दर्शनानंतर तिथे प्रसाद, पंढरपूरच्या दर्शनाच्या काळात तिथे नागेश्वर दिंडीचा आमचा सहकार्याचा भाग. आणि मग ह्याच्यामध्ये आम्हाला एक अजून महत्वाची गोष्ट समाजापुढे आणायची आहे की जसं एखादी बॅटरी चार्जिंग जर 10 मिनिटं केली तर ती 10 तास चार्ज राहते, तसं एकादशीचा हा 24 तासाचं चार्जिंग यांना किमान 12 महिने चार्जिंग यांचं उतरतं कामाने. मग ही चार्जिंगच अशी करायची की तो माणूस घरी गेल्यानंतर 24 तास त्याला तेच आठवतं. तो उठला की तो म्हणतो दिंडी फार भारी, दिंडी फार भारी. म्हणजे इतका अनुभव आला सर मला की 9 महिन्यानंतर मला एखादा फोन आला. मला तो मग व्यक्तिग्रस्त म्हणाला की डॉक्टर साहेब अहो मला त्या दिंडीत इतका भारवलो मी की मला अजूनही उठलं की पहिल्यांदा मला असं वाटतं की मी दिंडीतच आहे काय 9 महिन्यानंतर. आणि मग माझा तो परिणाम मला असं जाणवला की आमच्या दिंडीमध्ये आरोग्य आता पायी का चालायचं तर पायामध्ये काही अक्युप्रेशर पॉईंट असतं. म्हणजे आपली किडनी जी कार्य करते त्या किडनीचं कार्य सुधारावं किंवा किडनी निरोगी राहावी म्हणून पायामध्ये एका ठिकाणी एक जागा आहे. त्या जागेला जर वाळूचा खडा लागला तर खड्यामुळे जो दाब निर्माण होतो तो दाब बिंदू, ती खड्यामुळे दाबलेला तो बिंदू तुमची किडनी रिपेअर करतो. हृदयाचा एक बिंदू तुमच्या तळपाया होत आहे, त्या तळपायातल्या बिंदूला ज्या वेळेस एखादा खडा स्पर्श करतो तो दाब जेव्हा निर्माण होतो तेव्हा तुमचं हृदयाचं कार्य सुधारतं. म्हणजे माणसाचं शास्त्र, मानवी शरीर रचना आणि त्याच्यात निर्माण होणाऱ्या रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती हे या दिंडीचं महत्व आहे. आणि म्हणून हे पायवारी जातात, म्हणून ते पायवारी जाताना बिगर चपलाचे अनवाणी जातात. अनवाणी गेल्याशिवाय दिंडीत किंमत काय? आणि म्हणून आम्ही लोकांना सांगतो की चपला साध्या आणा. साध्या चपला आणायचा आमचा उद्देश काय आहे की त्या तुटणारच आहेत ना, कारण तिकडे सगळी चिडचिड असते, चिखल असतो, पाणी असतं, गर्दी असते, एखादा पाय दुसऱ्याच्या पायावर पडतो. मग आम्ही सांगतो की भारी चपला नेऊन खराब होण्यापेक्षा हलक्या चपला आणा. त्या हलक्या चपला तुटून जातात, म्हणजे तो झाला काय अनवाणी? तो तिथं काय म्हणू शकत नाही मी विकत घेतो, म्हणजे त्याला अनवाणी न्यायचं असतं, पण अनवाणी तो तयार होत नाही. तिथं गेला की तो अनवाणी तयार होतो. हा झाला पहिला प्रयोग. दुसरा प्रयोग चंद्रभागेमध्ये स्नान नावाचा जो कन्सेप्ट आहे ना सर, तुम्हाला कदाचित आतापर्यंत कधी आयुष्यात ऐकले नसेल की नदी, या नदीचं नाव भीमा नदी आहे, पण ती त्या पंढरपूरमध्ये अशी वळसा घालते आणि ती पूर्ण वक्राकार होते. आणि पाण्याचा वैशिष्ट्य आहे, पाणी जेव्हा वक्राकार दिशेने पळतं ना तेव्हा त्याच्यामध्ये मॅग्नेटिक इफेक्ट डेव्हलप होतो, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक पाणी त्या नदीचं असतं. आणि म्हणून चंद्रभागेच्या स्नानाचं महत्व आहे, म्हणजे दॅट इज वन ऑफ एन प्युरिटी. आणि त्याच्यातून आपल्या शरीरातल्या इम्प्युरिटीज घालवण्यासाठी त्या स्नानाचं महत्व आहे चंद्रभागेमध्ये स्नान. म्हणून भजनामध्ये सुद्धा पंढरपूरच्या महत्व चंद्रभागेच्या स्नानाचं आहे. म्हणजे जो वारकरी पंढरपूरात आला चंद्रभागे स्नान केलं नाही त्याला देव पावत नाही. का? कारण ते वक्राकार पाणी पळलं पाहिजे. ते पळणारं पाणी त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स विकसित होतात आणि त्याच्यातून औषधी पाणी आपल्या शरीराला आंघोळीला प्राप्त होतं. हा त्याचा कन्सेप्ट आहे. अजून एक महत्वाचा हा गोष्टीचा भाग आहे की माणसाची नैतिक मूल्य काय. आपण म्हणतो नेहमी बहु भाषण करतो मोठमोठे, नैतिक मूल्य काय? तर माणसाने परोपकार करावा, माणसाने दुसऱ्याला मदत करावी, माणसाने दुसऱ्याच्या संकटात धावून जावं, दुसऱ्याच्या सहकार्यातच आपल्या जीवनाचं आनंद मिळवावा, दुसऱ्याच्या यशात आपलं यश असलं आहे असं सांगावं. पण हे सगळे भाषणातले पैलू आहेत सर. व्यवहारामध्ये आपली जेलसी वृत्ती फार
तीव्र असते, आपला स्वार्थ इतका तीव्र असतो की आपण प्रत्येक ठिकाणी मला काय मिळतं का याच्याकडे लक्ष असतं, आणि आमच्याकडे येणारे वारकरी सुरुवातीला ना मला काय मिळतं याच्याकडे लक्ष देतात. नवीन नवीन लोक येतात त्यांना मी कोण आहे माहीत नाही, हे माझी दिंडीतलं जे काही हे आमच्या लोकांचं जे वागणं आहे हे त्यांना काय माहीत नसतं. आमचे लोक जे जुने आहेत ना ते बरोबर सगळ्या ठिकाणी बॅग फुटला असतात, म्हणजे नवीन आलेल्यांना असं वाटतं माझं पहिलं पुढं गेलं पाहिजे, मी पहिलं दर्शनच पाहिजे, मी जेवायला पहिलं पाहिजे. सुरुवातीला 2-3 तास त्यांचं नाटक चालतं. एकदा का त्यांनी आमचं प्रबोधन ऐकलं, एक किस्से ऐकले जुने किस्से, ते सिलेंडर होतात. आणि सिलेंडर होणं हेच पंढरीच्या वारीचं खरं वैशिष्ट्य आहे. जो सिलेंडर झाला त्याला देव पावला, म्हणजे एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा, देव पहावयाशी गेलो आणि देवाची होऊनी ठेलो. म्हणजे तुम्ही देव होण्यासाठी जायचं, देव पाहायला का जायचं, देव होण्यासाठी जायचं. मेडिकल कॉलेजला का जायचं, डॉक्टर होण्यासाठी जायचं. शिकवणारा कोण असतो, डॉक्टर. तुम्ही जाताना कोण असता, अज्ञानी. तिथून बाहेर काय होता, डॉक्टर. तसंही तर पंढरपूरला गेलेला प्रत्येक व्यक्ती पांडुरंग व्हायला पाहिजे. बरोबर, हे त्याचा मेन कन्सेप्ट. वा 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 वा, म्हणजे ही कन्सेप्ट आणि ही तुमची वाटचाल जी आहे ती अशी कधीच थांबू नये, अखंड चालत राहावी, जशी आपल्या ह्या पांडुरंगाची वारी चालू आहे, जशी बाकीच्या सगळ्या वारकऱ्यांची वारी चालू आहे, तशीच सुनील गंदे सरांची सुद्धा वारी आणि त्यांची ही आरोग्य दिंडी सदैव चालू राहावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. नगरकर, आता माझी झालेली आहे जाण्याची वेळ, तुम्ही मात्र कुठेही जायचं नाहीये, तुम्ही इथेच थांबायचंय. आपल्या विठुरायाबद्दलच्या या मस्त मस्त गाण्यांचा आस्वाद तुम्ही घ्यायचा आणि ऐकत राहायचंय नेहमी 90 FM रेडिओ आशा, ऐतिहासिक नगरचा आधुनिक आवाज. सर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, खरंच खूप खूप धन्यवाद. आणि एवढा सगळा एक्सपिरियन्स तुम्ही आम्हाला सांगितला, खरंच याबद्दल तुमचे खरंच खूप खूप आभार सर. धन्यवाद, धन्यवाद सर, आपण आम्हाला स्टुडिओमध्ये बोलवलं. आमचा हा दिंडीचा पसारा आपण शब्दांकित केला आणि खूप सुंदर आपल्या म्हणजे अनुभवाच्या माध्यमातून काही प्रश्नांची उकल आपल्याकडनं झाली, त्याबद्दल आपले धन्यवाद. पांडुरंग आपल्या सर्वांचं कल्याण करो, हीच पांडुरंगची प्रार्थना. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.